नमस्कार मंडळी, मी प्रमोद पाटील तुम्हा सर्वांचे कोल्हापुरी किचन्समध्ये अगदी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। तर मंडळी, टायटलवरून तुम्हाला समजलं असेल, आजची जी आपली रेसिपी आहे ना ती एकदम जगप्रसिद्ध अशी रेसिपी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी तालुक्यामधील ही ओरिजिनल उगम पावलेली रेसिपी आहे, ती म्हणजे दूध आमटीची रेसिपी। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती ना आपण याआधी बऱ्याचशे अशा ना कोल्हापुरी स्टाईल रेसिपीज ऑलरेडी दाखवलेले आहेत, फक्त ही एक रेसिपी जी आहे ना ती मी तुम्हाला दाखवली नव्हती। कारण ना ही रेसिपी मला तुम्हाला गावालाच येऊन दाखवायची होती, कारण मित्रांनो माझं जे गाव आहे ते राधानगरी तालुक्यामध्ये आहे आणि इथली ही जगप्रसिद्ध अशी जी रेसिपी आहे ती आपल्या गावातच झाली पाहिजे, आणि यासाठी आहे ना मी तुम्हाला ही रेसिपी आता दाखवतो आहे। आणि माझ्यासोबत आहेत ना आता माझ्या वहिनी आहेत, तर आजची ही जी रेसिपी आहे ना ती आपण त्यांच्याच हातून पाहणार आहोत। तर आता या विषयीची जी काय डिटेलमध्ये माहिती आहे ना ते मी तुम्हाला मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये देतच राहीन आणि वहिनीसुद्धा आपल्याला सांगत असतील डिटेलमध्ये, परंतु त्यापूर्वी आहे ना आपण ह्यासाठी लागणारं जे काय साहित्य आहे ते एकदा पाहून घेऊयात। तर वहिनी, आता यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे? 1 लिटर दूध, ओके। त्यासाठी लागणारा मसाला थोडं खोबरं, हां, एक मसाला वेलची, हां, हिरवी वेलची, हां, जायफळ एक तुकडा, हां, दालचिनी, हां, 2-4 मिरी लवंगा, हां, 2 मिरी 3-4 लसूण पाकळ्या, ओके, 1 चिमूट धणं, हां, जिरं, थोडंसं तीळ, ओके। फोडणीसाठी कांदा करपूस करून घ्यायचा, ओके, मोहरी तिखट, हां, आलं लसूण पेस्ट, हां, तेल, ओके, मीठ, हळद, कोथिंबीर, कढीपत्ता, ओके, बटाटा। म्हणजे बघा, हे जे काय साहित्य आहे ना ते मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईन किती प्रमाणामध्ये घ्यायचं ते। तर आता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर मग आता वहिनी, आपण सर्वप्रथम ह्याच्यामध्ये काय टाकायचं असतं? तेल टाकायचं, ओके। तेल चांगलं तापू द्यायचं, हां, मोहरी टाकूया, ओके, आता फोडणीसाठी मोहरी टाकली आपण, कढीपत्ता टाकूया, ओके, कांदा, कांदा चांगला लालूच भाजून घ्यायचा, कच्चा लाल तर आपल्याला कच्चा लागतो, आणि बऱ्याच वेळेला ना हा जो कांदा असतो तो तुम्ही आहे ना चुलीवरती सुद्धा भाजून त्याचे बारीक पीस करून पेस्ट करून चालते, फ्राय करून घेऊ शकतो ना, हां चालते, तरी पण खूप छान लागते दूध आमटी। थोडीशी पेस्ट घालावी लसूणची, ओके, आपण 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे। आणि मित्रांनो, ही जी दूध आमटी आहे ना ती फक्त आणि फक्त तुम्हाला ना कोल्हापूर या जिल्ह्यामध्येच मिळेल, आणि खूप अशी निवडक हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ही दूध आमटी आहे ना ही चाखायला मिळते। आता राधानगरीमध्ये जितके सारे हॉटेल्स आहेत ना तिकडे सगळीकडे तुम्हाला ही मिळून जाते, परंतु ही जी दूध आमटी आहे ना आमच्या घरामध्ये ना जी जितके पण लहान मुलं आहेत किंवा वयस्कर माणसं आहेत तर सगळ्यांना ही दूध आमटी प्रचंड अशी आवडते आणि आम्ही यांना नेहमी अशी बनवत असतो, कारण दूध आमटी आहे ना व्हेज असल्यामुळे परंतु टेस्टला खूप अप्रतिम असल्यामुळे ना आपण ही कधीही बनवून खाऊ शकतो। कांदा असा लालूच घालला की बटाटा घालायचा, ओके, थोडा आपण बटाटा टाकून घेतला, थोडा बटाटा चांगला भाजून घ्यायचा, लाल तिखट घालूया 2 चमचे, ओके, ही प्लेन मिरची पावडर आहे ना, हां प्लेन, ओके, मीठ वापरायचं नाही, अच्छा, थोडीशी हळद टाकूया, अच्छा, मीठ सगळ्यात शेवटी टाकावं लागतं, हां शेवटी, आपण दाखवलेला मसाला घालूया, ओके, हा दूध आमटीचा मसाला आहे ना, ओके। तर मित्रांनो, आपण मगाशी जे खडे मसाले पाहिले ना तर त्याची आहे ना आम्ही आता याची मिक्सरला पूड तयार करून घेतलेली आहे। तर अगदी असंच प्रकारे आहे ना आम्ही दूध आमटीसाठी आमचा घरगुतीच बनवलेला मसाला आम्ही वापरतो। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे नंतर दुधामध्ये शिजत नाही बटाटा, मसाले पण जळणार नाही, बटाटा शिजतो चांगला, दुधामध्ये जरा कच्चा राहतो,
तर मंडळी आता आहे ना आपण 5 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आणि हा जो बटाटा आहे तो मस्तपैकी शिजून घेतल्यानंतर आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे. आणि मंडळी आता आहे ना सध्या जो महापूर आला होता या यंदाच्या वर्षी तेव्हा कसं दूध डेअरीमध्ये जात नव्हतं कारण सगळे मार्ग आहेत ते बंद झाले होते. तर त्यावेळेला ना आमच्या गावातल्या सर्व लोकांनी आहे ना दुधाचे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स तयार करून खाल्ले होते आणि त्यामध्ये ना स्पेशली आमटीसाठी आहे ना दूध आमटीचा हा जो प्रकार आहे तो बहुधा लोकांनी मस्तपैकी त्याच्यावरती ताव मारलेला होता. भरपूर केले दूध आमटी पनीर बासुंदी दही मट्टा दूध राहिले की भरपूर असं करून खातात घरात लोक. घरगुती असते दूध म्हटल्यावर. आणि इथे कसं मित्रांनो एकदम ओरिजिनल म्हशीचं गाईचं पहिल्या दारीचं दूध एकदम फ्रेश मिळतं. कोणताही फिल्टर नाही काहीच नाही कोणत्याही पॅकिंगचं दूध नसतं. अगदी दूध आणायचं काढून आणि आपण लगेच कोणतीही रेसिपी त्यापासून तयार करू शकतो. तर मग आता हे वहिनीचे दूध घेतलंय ते कच्चं आहे की उकळून घेतलं? नाही कच्चं आहे. उकळायचं नाही तापवायचं नाही. अच्छा दूध कच्चं घ्यायचं. तर बघा मित्रांनो दूध आहे ना आपल्याला कच्चंच घ्यायचं आहे दूध आमटीसाठी. तर मस्त आहे ना तेल सुटलंय तर्री सुटली आहे आपल्या मसाल्याला. ओके तर मग आता काय करायचं वहिनी? आता याच्यात दूध ओतूया. ओके वा मित्रांनो आता आपण ना मसाल्यामध्ये दूध टाकल्यामुळे ना किती छान कलर आलाय बघा. उकळी येऊ द्यायची नाही 10 मिनटं शिजवायचं फक्त. अच्छा उकळी याच्यात दूध उतरायचं. आणि मंडळी अशी ही दूध आमटी आहे ना आपण ठाणे आणि मुंबईकरांसाठी घेऊन येणार आहोत कारण आता कोल्हापुरी किचनच्या मेनूमध्ये ना आपण ही दूध आमटीचा हा जो प्रकार आहे तो आपण आता ॲड करणार आहे. तर तुम्हाला कोणालाही दूध आमटी हवी असेल तर त्याचा जो काही रेट असेल तो मी तुम्हाला नंतर डिस्प्लेवरती सांगेनच. तर अशी ही दूध आमटी आहे ना आपण आता आपण ठाण्यामध्ये सुद्धा लॉन्च करणार आहे. कोणाला ऑर्डर करायची असेल ना तर खालती मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईन त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. आता आपण कोथिंबीर टाकूया. हां ओके आता आपली तयार झाली दूध आमटी. अच्छा खाण्यासाठी आता याला उकळी पण नाही काढायची ना? हां आता बंद करूया. ओके तर आता आहे ना गॅस आपण बंद करून घेतलेला आहे. तर मित्रांनो नंतर आहे ना मी जेवताना तुम्हाला ना दूध आमटीची चव देखील चाखून दाखवणार आहे. तर बघा मंडळी आता ना मी दुपारचं जेवण करतो आहे आणि या जेवणामध्ये आहे ना मस्तपैकी या आळूच्या गाठळ्या आहेत ही आपली कालची रानभाजी आहे बनवलेली तांदळाची भाकरी आहे मस्त स्पेशली म्हणजे ना बघा इथे आहे ना दूध आमटी आहे. तर आता दूध आमटीमध्ये ना मला मीठ टाकावं लागेल आमच्यात ऑलरेडी काढून घेतलं होतं ते टाकतो मी. आणि बघा ही दूध आमटी बघा मित्रांनो वा काय जबरदस्त स्मेल पण येतो आहे मस्तपैकी आणि छान तर्री पण त्याला सुटलेली आहे वरती. आता ना मी याची टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी झाली आहे ती. खूपच अप्रतिम झाली आहे मंडळी छान त्याला तर्री पण सुटलेली आहे आणि चवीला तर खूपच छान लागते म्हणजे दूध आणि मसाल्याचं असं जे मिश्रण असतं ना ते फारच अप्रतिम लागतं. याच्यामुळे ही जी आमटी आहे मित्रांनो ती आहे ना तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता भाकरीसोबत तसेच चपाती किंवा पुरीसोबत देखील खाऊ शकता किंवा जर तुम्हाला अशीच प्यायची देखील असेल ना तर अशी देखील तुम्ही मस्तपैकी पिऊ शकता. तर मंडळी आजची आपली ही दूध आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की ही व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी तात्पुरती तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये. भरपूर खा हेल्दी रहा. धन्यवाद.